बेडकीहाळेथे आयोजित रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद. बेडकीहाळेतील समाजकार्य जोपासत कार्यरत असलेल्या संजय पाटील युवा मंच यांच्या वतीने व आधार ब्लड बँक इचलकरंजी यांच्या सहकार्याने मंगळवार तारीख 16 रोजी विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन बोरगावचे युवा नेते पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, तर गोपाळदादा पाटील यांच्या प्रतिमेस मालार्पण संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर विश्वास नलवडे शिरदवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले, तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी संजय पाटील म्हणाले, दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या प्रेरणेने त्यांनीच समाजहितासाठी घालून दिलेल्या प्रेरणादायी उपक्रमाचा आदर्श घेऊन आम्ही प्रतिवर्षी 16 जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत. यासाठी बेडकेळासह शमनेवाडी चांद शिरदवाड रामनगरसह पंचक्रोशीतील युवकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 135 रक्तदात्यांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बी, किशोर इनामदार, डॉक्टर राजेंद्र जोशी, अब्दुल वहाब जुनेदी पटेल, सुनील नारे, विष्णू पाटील, अण्णासाहेब नलवडे, तात्यासाहेब केस्ते, सचिन पाटील, अशोक अर्गे, कल्याणी भिजले, प्रमोदकुमार पाटील, अनिल बाबर, सुरेश खोत, अभिनंदन बेनाडे, दादा पाटील, महावीर अरगले, ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे व प्रकाश सनदी, शंकर पाटील, वीरेंद्र पाटील, आप्पासाहेब पाटील के, बाबासाहेब घोटणे, धनंजय मोहिते, चिंतामणी पाटील, राजू पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. या शिबिराचे संयोजन संजय पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केले होते.